आपल्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत. सरांची सेवा 19 वर्ष सलग झालेली आहे आणि सरांचा हातखंड आहे या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अव्वल स्थानावर आणण्याचा. सरांच्या शाळेचा किंवा जिथे जिथे त्यांनी मार्गदर्शन केलं आहे तिथे सर्व शाळांचा निकाल त्यांनी 100% दिलेला आहे. सतत 9 वर्ष त्यांनी ही आपली परंपरा चालवलेली आहे आणि 27 विद्यार्थी आतापर्यंत त्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. विद्यार्थ्यांनो बघा, स्पर्धा परीक्षा ह्या इतक्या सोप्या नसतात. एक छानशी सुरुवात आहे जी तुम्हाला मनापासून कार्य करायचं आहे, कारण मागच्या वर्षी सुद्धा आपण त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन खूप छान पद्धतीने केलं, पण कुठेतरी तुमचे परिश्रम कमी पडले त्यामुळे आपण गुणवत्ता यादीत येऊ शकलेलो नाही किंवा आपल्याला रिझल्ट पाहिजे होता तसा मिळालेला नाही. पण यावर्षी पुन्हा चांगल्या चांगल्या संधी तुम्हाला प्राप्त झालेल्या आहेत. तर या सरांच्या सर्व अनुभवाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. सर आपल्या तिथे जिल्ह्यामध्ये कवठे महांकाळ प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. नांगलवाड्या आपला गोदिल मॅडम, त्यांना हे करा ना, त्यांना अनम्यूट करा. नांगलवाड्या मॅडम अनम्यूट ते स्वतः झालेले आहे सर. मॅम अनम्यूट करा. मी अनम्यूट. ओके सॉरी. तर सरांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. सरांनी 1 जून 2000 पासून नवोदय आणि शिष्यवृत्ती वर्गाचं मार्गदर्शन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामधील 80 निवडक मुलांसाठी त्यांनी 15 ऑगस्ट पासून मोफत मार्गदर्शन वर्ग सुद्धा सुरू केलेले आहे. बघा विद्यार्थ्यांनो, ज्यांना जीवनाचं गणित चांगलं जमतं त्यांनाच चांगलं जमतं, ज्यांना आपल्या या परीक्षेचं शिक्षणाचं गणित चांगलं जमतं. आणि सरांचा हातखंडा गणित विषयामध्ये आहे आणि जो एक खूप महत्वाचा विषय आहे, प्रॉफिट लॉस पर्सेंटेज म्हणजे नफा तोटा शेकडेवारी सरळ व्याज, थोडीशी कठीण उदाहरणं असतात आणि ज्याच्यावर हमखास परीक्षेमध्ये उदाहरणं येतात आणि जे हमखास आपण शिकतो पण त्याचं मार्गदर्शन सर आज आपल्याला सोप्या पद्धतीने ते उदाहरणं कशी सोडवायची आहेत काय करायचं आहे त्याचं सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर आमंत्रित करते मी तारीश सरांना. प्लीज सर आपण आपलं सेशन सुरू. सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला चांगलं सिद्ध करायचंय बेटा, तर आपलं वही पेन घेऊन बसा, नोट्स घ्या नीट, तुमचे उत्तर तुमच्या चॅटबॉक्स मध्ये किंवा सर जे काही तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये कॉमेंट करून विचारा आणि सर्वांनी सर्वप्रथम तुमचे माइक्स म्यूट करा. सर तारीश सर. आणि असं आवाज मध्ये जर डिस्टर्ब आला तर म्यूट करायला सांगा, प्रत्येक वेळी म्यूट करायला सांगा. एवढं एक विनंती आहे. सुरुवातीला सर्वांना माझा नमस्कार. सांगली जिल्हा मधून मी बोलतो. राज्याच्या एका टोकाकडून मी बोलण्याचा प्रयत्न आपल्याशी करतोय आणि भंडारा आणि सांगली जिल्हा हा आज योगदान आपला होतोय. सुरुवातीला आपल्या तालुक्याचे शिक्षण अधिकारी साहेब विजय अदमानी साहेब यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय की आपण एक चांगल्या पर्वाला सुरुवात करताय आणि त्यासाठी आम्हाला कुठेतरी तुमच्या या चांगल्या कार्यामध्ये हातभार लावण्याचं आम्हाला देऊन मिळवून देत आहे. एक विशेष आमच्याकडून अभिनंदन तुमचं असेल की तुमच्या आवाज थोडा दबतोय. माझा मी दुसऱ्या स्क्रीनला परत शेअर करतो त्यावेळेस माझा आवाज क्लिअर येईल. मी दुसरी एक परत स्क्रीन शेअर करणार आहे माझ्या ब्लॅक बोर्ड, तर त्यावेळेस क्लिअर येईल. मी एक विषय फक्त एक स्क्रीन मी शेअर करेल ना, दुसरे एक मी हे करतो मॅडम दुसऱ्याला अटॅच करतो. एकच आता आवाज क्लिअर येईल. येतोय आवाज आता क्लिअर? येस सर, येस सर. हा ओके.
तर पुन्हा एकदा मी साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो की आपण एक चांगल्या पर्वाला सुरुवात करते, आपल्या शिक्षकांची मदत त्या पद्धतीनेच तुम्हाला निश्चित चांगली मिळेल. एक मी सांगेन की आमच्या भागामध्ये जी स्पर्धा परीक्षेची आवड असेल किंवा त्यामध्ये यश मिळण्यामध्ये जे सातत्य आहे त्याचं कारण पण हे आहे की सुरुवातीला पालक महत्वाचे जागृत असले पाहिजेत, विद्यार्थ्यांची चिकाटी असणं महत्वाचे आहे आणि त्यानंतर शिक्षकाच्या आपल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसमोर मांडण्याची म्हणजे अभ्यास आपला त्या पद्धतीने असला पाहिजे. म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेला ज्यावेळेस सामोरे जात असतो त्यावेळेस या तिन्ही गोष्टींचा संयोग असणं गरजेचं आहे. पहिल्यात अगोदर आपल्याकडे आवड असणं गरजेचं आहे, म्हणजे विद्यार्थ्याला आवड निर्माण झाली पाहिजे. एकदा गोष्टीची आवड निर्माण झाली काहीही करू शकतो, वाचनाची आवड वाचनासाठी तू काही पण करू शकतो. तसंच स्पर्धा परीक्षेच आहे, स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकाने नुसतं शिकवून पण चालत नाही, म्हणजे शिक्षक वर्षभर आपण कष्ट घेतो सगळ्या गोष्टी करतो विद्यार्थ्यांनी जर सातत्य ठेवलं आवर्जणीचा उल्लेख करतो कुठल्याही परीक्षेसाठी सातत्य म्हणजे सातत्य असेल तर मग सगळ्या गोष्टी यश मिळू शकतो. दुसरी गोष्ट खूप झालं म्हणजे स्पर्धा परीक्षेत झाल्या अशी गोष्ट नसते, शिकवल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही घेतोय की अभ्यास सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत आपला अभ्यासक्रम रेग्युलरचा सगळा संपलाच पाहिजे आणि ऑक्टोबर नंतर किंवा सप्टेंबर नंतर हा आपल्या प्रश्नपत्रिकेच्या सरावाकडे आपण जात असतो. प्रश्नपत्रिका सराव सगळ्यात महत्वाचा आहे. प्रश्नपत्रिकेला ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय त्यावेळेस खरं आपल्या विद्यार्थ्यांची कुवत समजायला सुरु होते की काय त्यांची रेंज आहे. कारण ज्यावेळेस आपण शिकवत असतो प्रत्यक्षात 4-5 महिने त्यावेळेस आपल्याला काय जाणवतं की विद्यार्थी उत्तर देतात ते सगळं असं वाटतं, आपल्याला वाटतं आपली हुशारच आहे. परंतु ज्यावेळेस प्रश्नपत्रिका त्यांच्या समोर यायला सुरुवात होते त्यावेळेस मात्र दुसरी गोष्ट प्रश्नपत्रिकेच्या सरावाच्या अगोदर घटक आपण घेतला. आता मी आज तुम्हाला माझ्याकडे शेकडेवारी मी घेतलाय घटक आणि त्यानंतर मी नफा तोटा दुसऱ्या शेतकरी तुम्हाला एक मी माझ्या पद्धतीने एक सांगतो शेकडेवारी कशी असावी किंवा नफा तोट्याची सुरुवात कुठून असावी. एक आवाज म्यूट करा सगळ्यांचा आवाज. आता एक गोष्ट आवर्जून मी इथं उल्लेख करतोय की आपल्या शिकवताना विद्यार्थ्यांना शॉर्टकट लगेच शिकवायचं नाही, म्हणजे काही गोष्टी आपण काय करतो लगेच क्लुप्त्यांसूत्रेचं पुस्तक आणतो आणि क्लुप्त्यांसूत्रे शिकवायला सुरुवात करतो. माझा तर पूर्ण विरोध आहे क्लुप्त्यांसूत्रेला. क्लुप्त्याने सूत्रेपेक्षा अगोदर विद्यार्थ्याला ती थीम कशी तयार झाली, ती गोष्ट का तशी होते, शेकडेवारी का म्हणायचं किंवा शेकडेवारी कशी गोष्ट आहे, ही सखो खोलात ना अगोदर मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. त्यासाठी छोट्यातल्या छोट्या उदाहरणाकडून आपण सुरुवात केली तरी हरकत नाही, म्हणजे छोट्यातल्या छोट्या उदाहरणाकडून आपण सुरुवात करायला पाहिजे. विद्यार्थ्याला आपण ज्यावेळेस असं घेतोय त्यावेळेस विद्यार्थ्याला आता आज आमच्या विद्यार्थ्यांना कोणताही घटक घेत असताना एखादा घटक आपण ज्यावेळेस समोर आणतोय त्यावेळेस त्यावेळेस उदाहरणं पण भरपूर आपल्याकडे असले पाहिजे. म्हणजे एका प्रकाशनावर सरावामध्ये एका प्रकाशनावर अवलंबून राहतोय तर तसं वेगवेगळ्या प्रकाशनांचे पुस्तक आपल्याकडे असणं गरजेचं आहे, संदर्भ साहित्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याकडे मागवणं गरजेचं आहे. हे आपल्या शिक्षकांसाठीचा विषय असेल. विद्यार्थ्यांना देताना मात्र एकच प्रकाशन वापरायचं, म्हणजे मार्गदर्शन म्हणून विद्यार्थ्यांजवळ जे गोष्ट असेल मार्गदर्शिका एकाच प्रकाशनाची असू दे. मात्र शिक्षकाजवळ जे मार्गदर्शक असणार आहेत त्या सगळ्या माईक अनम्यूट करा सर. वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर जर जायचे असतील तर आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शिका आपल्या शिक्षकांच्याकडे असणं सर्वात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट मी आवर्जून इथं उल्लेख करतो की प्रश्नपत्रिकेचा सराव सर्वात महत्वाचा आहे, तो पण अॅक्युरेसी असली पाहिजे. प्रश्नपत्रिका पण देताना भडी मार्ग दिलाय दररोज 4-4 सोडवून घेतोय हे पण आपलं चुकीचं ठरण्याची शक्यता. एक प्रश्नपत्रिका होऊ दे पण ते समजावून देणं सर्वात महत्वाचं. विद्यार्थ्यासाठी माझी सूचना असेल
विद्यार्थ्यांसाठी माझ्या आवाजून एक सूचना असेल की विद्यार्थ्यांनी मात्र चिकाटी सर्वात शिक्षकाची भूमिका आम्ही पार पाडतोय, आम्ही शिकवायसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतोय, पण विद्यार्थी करतच नसेल तर त्याचा काय उपयोग नाही. वाचन सगळ्यात महत्वाची गोष्ट चांगलं असलं पाहिजे. आपण मराठीच्या गोष्टी इंग्रजीच्या गोष्टी सारखं सारखं वाचलं पाहिजे. आपण वाचन कमी करतोय त्यामुळे मग आपल्याला त्या गोष्टी येत नाहीत, म्हणजे आपण वाचनाकडे दुर्लक्ष करतोय. स्कॉलरशिपच्या बाबतीत वाचन सर्वात महत्वाचं आहे. पहिल्या दिवसापासून आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे आणि नेहमीच असलं पाहिजे. म्हणजे आयुष्यामध्ये वाचन हे सर्वात महत्वाचं आहे. आज आपण बघतो की नीट परीक्षेमध्ये यशस्वी झालेली मुलांची जवळ मुलाखत घ्यायला घेतो त्यावेळेस त्यांच्या आवर्जून विचार करा, ते वाचतात जास्त म्हणून त्यांना यश मिळते. आपल्याला यश का मिळत नाही, आपण एवढं कष्ट घेतो यश का मिळत नाही, त्याचं कारण असं आहे की आपण वाचत नाही, सातत्य ठेवत नाही किंवा आपण सराव करत नाही. आपण आविर्भावत राहतो की मला सगळे येतं, मी लय वर्गात हुशार आहे. तर स्कॉलरशिप मध्ये किती पण मुलगा हुशार असू दे, आज आमच्या आम्ही उदाहरण सांगतोय की आमच्यात नेहमी सर्वात फर्स्ट असणारी मुलं ही कुठेतरी ज्यावेळेस मेन परीक्षा होती तेव्हा 5-6 नंबरला आलेले असतात. आणि जी 5-6 नंबरला जी मुलं असतात ती फर्स्टला आलेली असतात. हे उदाहरण आहेत आपल्या समोरची. तर मी आवर्जून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना एक विनंती करतोय, तुम्हाला जर खरंच यश मिळवायचं असेल, खरंच जर यश मिळवायची इच्छा असेल, आपल्या पालकांना एक आनंद द्यायचा जर आपली इच्छा असेल, तर तुम्ही कष्ट घ्यायची तयारी ठेवा. आणि कष्ट किती घ्यायचं आहे तर 7-8 महिने कष्ट घ्यायचं आहे, परंतु आयुष्यभर तुम्हाला एक चांगला शिक्का पडेल की हे स्कॉलर विद्यार्थी आहेत. तुमच्या समोर समाज बघत असताना एक स्कॉलर हुशार म्हणून बघितलं जाईल. तर हे स्पर्धा परीक्षा ज्या तुम्ही आज बुद्धिमत्ता जी शिकणार आहे ते भविष्यामध्ये तेच तुम्हाला येणार आहे. म्हणजे आज जे तुम्ही बुद्धिमत्ता शिकणार आहे ते IAS असू दे किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला जाताना बुद्धिमत्ता चुकत नाही, गणित कुठं चुकत नाही. तर ह्या गोष्टी मी बोलतोय. यानंतर आपण आपल्या मेन घटकाकडे सुरुवात करतो. मी तुमच्या स्क्रीनला माझा फळा दिसेल आणि त्यावरती मी काही घटक तुम्हाला दाखवते की आपण घेत असताना काय करायला पाहिजे. मी माझ्याकडे आज शेकडेवारी हा घटक आणि नफा तोटा आहे. तरी पण मी तुम्हाला गणितातले काही गोष्टी सांगतोय की शिक्षकांसाठी पण ते माहीत असो. की सगळ्यात अगोदर घेत असताना ज्यावेळेस आपण एखादा घटक घेतोय, उदाहरणार्थ आता मी शेकडेवारी घेतला, तर शेकडेवारी सुरुवात केली तर शेवटच त्या शेकडेवारीचं झाला पाहिजे. म्हणजे सगळ्या प्रकारची उदाहरणं त्याच्या आली पाहिजे. म्हणजे किमान आता माझं लाईव्ह सेशन ज्यावेळेस सुरू असतं मुलांच्या समोर, तर मी विद्यार्थ्यांना काय केलंय की एक माझं सुरू झालं की घटक किमान 7-8 दिवस तो घटक चालतो. म्हणजे दररोज 1.5 तास तो घटक चालतोय. म्हणजे 1.5 तासामध्ये किमान नाही म्हणलं तर 15-20 उदाहरणं होतात समजून द्यायची. विद्यार्थी सोडवायला पण 10 दिलेले असतात. म्हणजे एका दिवसात 25 उदाहरणे एकाच घटकावरती होतात. मग आता 8 दिवसात किती झाले बा, म्हणजे किमान 6-7 दिवसात तर 150 म्हणजे समोर जातं. कुठलं उदाहरण शिल्लक राहत नाही. त्यामुळे सुरुवात केली ना तर शेवट केल्याशेवट बाहेर जायचं नाही त्या घटकातून. नाहीतर आज घेतलाय आणि 2 दिवसानंतर बंद केला आणि दुसऱ्या नवीन घटकाला चालू केला असं नाही का. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं आहे, गुणाकार भागाकार आणि म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या ज्यावेळी गोष्टी होतात पूर्ण, त्यानंतर लगेच आपण अपूर्णांक सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे पुस्तकानुसार न जाता आकडेवारी घटक सर्वात महत्वाचे आहेत आपल्यासाठी. अपूर्णांक घेतला की अपूर्णांक सगळा एंड करायचा, कारण अपूर्णांकाची सांगड ही शेकडेवारीशी आहे. अपूर्णांकाची सांगड ही नफा तोट्यामध्ये पण येणार आहे. अपूर्णांकाची सांगड ही आपल्या मापनावरती उदाहरण त्यामध्ये पण येणार आहे. ते त्यामुळे मापनावर माझा हा ओके. तर दशांश अपूर्णांक हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्लिअर झाला. आता मी माझ्या घटकाला सुरुवात करतोय. जे शेकडेवारीचा मी घटक घेतो त्यानंतर काय तुम्हाला शंका असेल गणिताच्या कुठल्याही घटकाच्या बाबतीत असू दे किंवा बुद्धिमत्तेचा, त्यानंतर आपण शेवटच्या सेशन मध्ये त्याच्यावर चर्चा करू. आता मी तुमच्या समोर स्क्रीन दिसेल, माझा फळा दिसतोय का बघा, तिथं दिसतोय का फळा बघा, शेकडेवारी लिहिला शेकडे टक्के असं वगैरे लिहिलं असेल तर आम्ही त्या ओके. आता मी त्या मुद्द्याकडे जातो. आता शेकडेवारी घेत असताना मुलांच्यासाठी, आता मुलं पण व्यवस्थित आहे का, आता मी तुम्हाला शिकवतोय मुलांना शिकवा लागले तर सुरुवात माझी काय करतोय बघा. सुरुवात मी आता शेकडेवारीला करायला लागले.
आता शेकडेवारी घटक काय गोष्ट आहे, तर शेकडेवारीचा अर्थ असतो की शेकडा म्हणजेच टक्के, टक्के म्हणजेच शंभर पैकी, म्हणजेच त्याला एक शतमान असं त्याला शब्द आहे. शतमान हा जास्त कुठे वापरला जाणार नाही आपल्या अभ्यास म्हणजे तुमच्या उदाहरणामध्ये जास्त कुठे येणार नाही, पण शेकडा किती, किती टक्के, शंभर पैकी किती असं नेहमी उल्लेख येणार तुमच्या उदाहरणामध्ये शेकडेवारीच्या. काय काय येणार, शेकडा किती किंवा टक्के किती किंवा किती टक्के किंवा शंभर पैकी किती पडले, हे तुमच्या उदाहरणामध्ये असेल, नेहमी असेल. आता इथून पुढे जे उदाहरण होतील ते या पद्धतीचे असतील. आता दुसरी गोष्ट, इथे एक शतमान म्हणून मी एक शब्द वापरला होता. आता शतमानचा अर्थ काय आहे, शतमान म्हणजेच एक असा अपूर्णांक असतो की त्याचा छेद हा नेहमी शंभर असतो. तुम्हाला अंशाने छेद झालाय का बाबा, अपूर्णांक चौथीत पण झालाय आपला की चौथीमध्ये आपण बघितलं की अंश आणि छेद असतो अपूर्णांकाला, अंश आणि छेद. तर शेकडेवारीमध्ये काय वैशिष्ट्य आहे शेकडेवारीचं, तर शेकडेवारीमध्ये नेहमी छेद हा शंभर आला पाहिजे, नेहमी छेद शंभर आला पाहिजे, तर वरच्या जे अंशस्थानी जी संख्या असते तेवढे टक्के होत असतात. उदाहरणार्थ आपण नेहमी एक उल्लेख करतो बघा, आपल्याला विचारलं की आपल्या दहावीला जे आपले लहान बहीण आपले मोठे बहीण भाऊ असतील त्यांना आपण विचारलं की किती मार्क पडले, तर एखादा म्हणतो बघा मला 91% मार्क पडले, 91%. आता 91% लिहिताना चिन्हात पण लिहिलं जातं. आता ते कसं लिहिलं जातं, 91 आणि असं चिन्ह आहे बघा, 91%. आता 91% म्हणजे काय, 91% म्हणजे काय, तर 91%चा अर्थ असतो शंभर पैकी किती पडले. 91% अर्थ काय, शंभर पैकी त्याला 91% मार्क पडले असा त्याचा अर्थ असतो, शंभर पैकी 91. पण आपण परत विचार करायला लागतो की त्याला तर विषय पास त्याने विषयांची परीक्षा दिली, आणि मग एका शंभर पैकी कसा असेल, विषय तर 6 आहेत, मग 600 पैकी पाहिजेत. आता त्याला 91% ज्यावेळेस मार्क पडलेले असतात त्यावेळेस त्याला त्या विषयांची 100 रूपांतर केलेलं असतं त्याच्या गुणांचं. आता 91% अर्थ काय ते परत बघू, आणि मग आपण ते गुणांकडे जाऊ, ते कसं असतं ते परत बघतोय आपण उदाहरणाद्वारे. आता 91% लिहित असताना असं पण लिहितोय, असा अक्षरात पण लिहितोय, किंवा 91% म्हणजेच 91/100, म्हणजे टक्केवारीमध्ये एक वैशिष्ट्य असतं की त्याचा छेद हा नेहमी 100 असतो, म्हणून त्याला आपण शेकडेवारीचं उदाहरण म्हणतो किंवा टक्केवारी म्हणतो, किंवा शतमान हा शब्द आला बघा, शतमान म्हणजेच असा अपूर्णांक असतो की त्याचा छेद हा नेहमी 100 असेल. आता छेद 100 आला म्हणला की आपल्याला ओळखायची की वरची संख्या असते तेवढे टक्के असतात, म्हणजे हा 91% त्याला पडलेत असं समजायचं. समजा मी परत एक उदाहरण घेईन, असंच ज्याला लिहायचं असेल त्याने लिहा, वेळ पाहिजे असेल तर मी थांबेन एखाद्या उदाहरणाच्या बाबतीत, फक्त मला कोणीतरी सांगा की सर थोडा वेळ द्या लिहिण्यासाठी, मी लिहिण्यासाठी काही उदाहरणं देईन. आता समजा एक मुलगा म्हणला की मला 35% मार्क मिळाले, तर 35% म्हणजे काय, तर 35% अर्थ होतो 35/100, म्हणजे त्याला 100 पैकी 35 मार्क पडले, 35% मार्क पडले, याचा अर्थ काय, तर 100 पैकी त्याला 35 मार्क मिळाले. आता त्यानंतर समजा एखाद्याला म्हणला मला 85% मार्क मिळाले, आता इथे अक्षरी लिहिन मी अक्षरी, 85% मार्क मिळाले, तर त्याचा अर्थ तयार होईल 85/100 मार्क मिळाले, म्हणजे 100 पैकी 85 मार्क मिळाले. दुसरी गोष्ट, एखादा विद्यार्थी म्हणेल मला 50% मार्क मिळाले, 50% म्हणजे पण त्याचा अर्थ 50% म्हणजेच 50%, 50% शेकडा म्हणजे 100 पैकी 50 मार्क आहे, म्हणजेच 50%, म्हणजेच 50/100. आता हे ह्या भाषेमध्ये आपल्याला उल्लेख येतो बघा, 35% मार्क मिळाले, 85% मिळाले, 50% मिळाले, असं उल्लेख केला जातो नेहमी टक्केवारीचा करताना. हे लिहून घ्या जर लिहायचं असेल ज्यांना, मग नाहीतर मी पुढच्या उदाहरणाकडे जातो. आता रूपांतर करायचं आपल्याला बघायचं, आपण आता हे कसं होतं तयार किंवा ह्याला काय म्हटलं जातं हे आपण अंश आणि छेदाच्या रूपात बघितलं. पण आता काही वेळेस उदाहरणं कशी असतात, तुम्हाला जे पाचवीच्या बाबतीत काय असतं तर शेकडेवारीत रूपांतर करा, दुसरी गोष्ट असते तुम्हाला टक्केवारी दिले असेल आणि त्याचा अपूर्णांकात रूपांतर करा, हे एक उदाहरण असतं. आणि शाब्दिक मध्ये काही वेगवेगळी उदाहरणं असतात, तर आपण
टप्प्याटप्प्याने बघायचं. अगोदर आपण टक्केवारी कशी मिळवली जाते, म्हणजे हे 100 छेद कसा आणला जातो किंवा कसं तयार करायचं ते बघूया आपण. ते आपण अपूर्णांकात पण बघितलेलं असणार. आता एक उदाहरण मी सांगेन तुम्हाला. आता ह्याच्या बाबतीत काही शंका आहे का की बाबा हा गोष्ट शेकडेवारीतलं मला अजून काही कळालं नाही, असं जर होत असेल तर ते पण सांगा. म्हणजे त्याचं पण मी काय तुम्हाला अडचण असेल तर त्या गोष्टी सांगेन की कोणाची काही शंका आहे का आतापर्यंतच्या घटकामध्ये. मी पुढच्या घटकाला सुरू करतो. उदाहरण काय असेल बघा, पुढील अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर कर. सर आवाज नाही येत आहे सर तुमचा, तुम्ही म्यूट झालेत सर. सर मंजुषा सरांना म्यूट कर, अनम्यूट कर मंजुषा. केला आहे त्यांनी, स्वतः नाही करत आहे. हा सर तुम्हीच आहे. सर बघा तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. केलंय आता अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा असं उदाहरण असतं आपल्यासमोर. आता त्याचं उदाहरण काय असेल बघा. उदाहरणार्थ 2/5 दिले, 2/5 हा अपूर्णांक दिलाय, अपूर्ण होणार आहे अगोदर किंवा झाला असेल तुमचा कदाचित. तर अपूर्णांकामध्ये आपल्याला काय करायचं की इथं अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करायचं. आता शेकडेवारीत रूपांतर करणे म्हणजे काय, शेकडेवारीत रूपांतर करण्याचे आवाज म्यूट. येतोय सर आवाज. ओके. आता अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करायचं म्हणजे काय असतं. तर अपूर्णांकाचे 100 आलं पाहिजे असं आपल्याला ह्या अपूर्णांकाला एका अशा संख्येने गुणायचं वर आणि खाली की त्याचा छेद आजच्या वेळेस 100 आला पाहिजे. आता पाच, इथं 5 आहे, 5 करताना आपल्याला किती गुणावं लागेल पाचाला. पाचाला किती गुणणार 100 होतं तर 20 न गुण
गुणल्यानंतर 100 होतो. पाचाला किती गुणल्यानंतर 100 होतो? शेकडोवारीत रूपांतर करायचं. शेकडोवारीत रूपांतर करणे म्हणजेच काय? तर छेदस्थानी 100 आलं पाहिजे असं क्रिया करायची. 100 छेदस्थानी आलं पाहिजे. आता इथं छेदस्थानी 5 आहे तर 5 कधी करू शकतो आपण? तर याला 20 गुणल्यानंतर 20 × 2 40 आणि 20 नंबर आला. याचा अर्थ वर किती टक्के मध्ये जाईल म्हणजे 40%. बघा शेकडेवारीत रूपांतर करायचं असं सांगेन मी. आणि एक बघा उदाहरण, तर 3/10 दिले. 3/10 रूपांतर आपल्याला शेकडेवारीत करायचंय. कशात करायचंय? शेकडेवारीत म्हणजे टक्केवारीत करायचंय. टक्केवारी म्हणजेच काय असतं? छेदस्थानी 100 यायला पाहिजे. आता 3/10 रूपांतर करायचं, तर अगोदर आपण छेदाचा विचार करायचा की छेदस्थानी 10 आहे तर 10/100 झालं पाहिजे. 10/100 कधी होऊ शकतं? तर याला आपल्याला किती गुणावं लागेल? 10 गुणावं लागेल. 10/100 कधी होऊ शकतं? 10/100 गुणल्या. मग आपण वर पण 10 ते पण आपण बघूया. हे लिहून घ्या. तुम्हाला एक उदाहरण मी देईन. खाली दिले तुम्ही एक करा, ज्यांना मुलांनी करा. आता आपल्याला आपल्या समोर हे आलं पाहिजे, 5/25 आहे ना, तर आपल्याला छेदस्थानी 100 करायचं. तर 25 × किती केल्यानंतर 100 होऊ शकतं? तर 4 गुणल्यानंतर 25 × 100. म्हणून वर पण आपण 4 गुणायचं. मग 5 × 20 आणि 25 × 100 तयार झाले. म्हणजेच वरचा अंश जो असेल, आता छेद 100 आला कि वरच्या अंशस्थानी जो अंक असतो किंवा संख्या असेल तेवढे टक्के तयार झाले. म्हणजे याला शेकडोवारीत रूपांतर करणे असे म्हणतात. हे आपल्याला उदाहरण आपल्या अभ्यासक्रमात आहे. 5वीला हे हमखास उदाहरण आहे, म्हणजे यावरती उदाहरण प्रश्न विचारला जातो. आता अनेकदा बघा, मी परत एकदा सांगेन, हा घटक लगेच समजेल, काय एवढा तुम्हाला अवघड जाणार नाही. ज्याला 100 रूपांतर करायला ज्याला समजतं त्याला आपोआप टक्केवारी पण लगेच लक्षात येते. शेकडेवारी करणे म्हणजेच काय करायचं? की शेकडेवारी करणे म्हणजेच अपूर्णांकाच्या छेदस्थानी 100 येईल असं क्रिया करत जायचं. म्हणजे इथं छेदस्थानी 5 होतं पण 5 आपल्याला 100 करायचं आहे. तर 5/100 कसं केलं आपण? 20 गुणलं. पण इथं एकाच ठिकाणी 20 नाही गुणून चाललं, तर दोन्ही ठिकाणी गुणावं लागतं. कारण आपण अपूर्णांकात सममूल्य अपूर्णांक बघितला असेल. बघा, सममूल्य अपूर्णांक थोडक्यात 2/5 हा 40/100 हा सममूल्य अपूर्णांक आहे. पण तो शेकडेवारीत आता गेलोय आपण, म्हणून शेकडेवारीच्या दृष्टीने विचार करूया आपण इथं. त्यानंतर 3/10 आहे, तर 3/10 10 शेकडेवारी करताना म्हणजे 10 रूपांतर 100 करताना आपण 10 गुणलो. 25/100 करताना 4 गुणलो. पण गुंतताना वर आणि खाली दोन्ही ठिकाणी त्याच अंकानं गुणायचं. नाहीतर इथं 4 गुणायचं आणि इथं कुठल्या तरी 10 गुणायचं. माझा आवडता अंक 10 आहे, मी 10 गुणणार असं नाही चालणार. तर इथं जेवढ्यानं गुणतोय तेवढ्याच संख्येनं वर पण गुणायचं. ओके, हे लिहून घेतलं असेल तर पुढे जाऊ आपण. जाऊया पुढं. कोण तर बोला मला एक, म्हणजे जाऊया म्हणा, म्हणजे पुढे जाईल. येस सर. ओके, आता आणि गडबड होत असेल तरी पण मॅडम सांगा, म्हणजे एखाद्या घटकाच्या बाबतीत. एक आता एक लक्षात घेऊया आपण. छेदस्थानी आपण काय केलं? तर 2 आल्यानंतर 100 करताना 50 गुणावं लागतं, म्हणजे 100 तयार होत. 2 × 50 गुणलं की 100 होत. समजा छेदस्थानी 5 आल्यावर आपण काय केलं? नाही, 4 घेऊ आपण. छेदस्थानी 4 आलं तर त्याला कितीनं गुणावं लागतं? 25 गुणावं लागतं, म्हणजे 100 होतं तयार. छेदस्थानी 5 आलं तर 20 गुणावं लागतं, म्हणजे 100 तयार होत.
छेदस्थानी समजा दहा आलं तर दहाला आपण दहा न गुणतो शंभर तयार होतो. छेदस्थानी वीस आलं तर विसाला पाच न गुणतो विसा पाचा शंभर. म्हणजे इथं वीस गुणिले पाच आहे बघा, का पाच गुणिले वीस, वीस गुणिले पाच. छेदस्थानी पन्नास आलं तर दोन न गुणावं लागतं शंभर होण्यासाठी. आता काय वेळेस काय होणार आहे, छेदस्थानी जर बघा छेदस्थानी जर आठ आलं, आठ 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 आल्यानंतर किती गुणायचं. आता छेदस्थानी काय वेळेस आठ पण येणार आहे, तुम्हाला दशांश अपूर्णांक घटक असल्यामुळे काय होणार आहे, छेदस्थानी एका वेळेस असं देतील की दोन छेद आठ आहे याचं शेकडेवारीत रूपांतर करा. आता मग किती गुणायचं ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर बारा पॉईंट पाच न गुणायचं, बारा दशांश चिन्ह पाच न गुणायचं म्हणजे छेदस्थानी शंभर तयार होईल. बारा दशांश चिन्ह पाच न गुणायचं, दशांश चिन्ह तुम्हाला होईल दशांश अपूर्णांकामध्ये तो घटक येतोय. तर बारा दशांश चिन्ह पाच न गुणल्यानंतर शंभर तयार होते. म्हणजे कसं होतंय बघा, इथं तुम्हाला दशांश अपूर्णांक झाला आहे का नाही मला माहित नाही, पण तरी पण झाला असेल समजून मी सांगेन की इथं दोन छेद आठ दिले आणि त्याचं रूपांतर शेकडेवारीत करा असं म्हटलं असेल तर दोन छेद आठ ला बारा पॉईंट पाच न गुणावं लागेल. म्हणजे वर पण बारा पॉईंट पाच न गुणायचं, मग खाली गुणलं बारा पॉईंट पाच न तर शंभर येतं, पण वर बारा पॉईंट पाच न गुणलं दोनला तर त्याचा गुणाकार मग बघू आपण. अगोदर हे पूर्ण करतो मी, मग तिकडे जाऊ आपण. आता छेदस्थानी समजा बारा आलं, बारा आल्यानंतर छेदस्थानी मग काय करायचं माहित आहे. बारा आलं तर आठ पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा आठ थोडक्यात. आता जास्त करून हे तुम्हाला ह्याची उदाहरणं जास्त येणार नाहीत, हे दोन उदाहरणं जास्त येणार नाहीत, जास्त करून हे एवढी उदाहरणं असतील. हे एखाद्या वेळेस म्हणजे तुम्हाला एखाद्या काठिण्य पातळी वाढवायची असेल त्यावेळेस याचा उल्लेख येईल, म्हणजे ह्याचं काय जास्त येतील असं नाही, पण आपल्याला माहित असावं. पण जास्त करून हे आपल्याला ह्या अगोदर आधारित उदाहरणं जास्त असतील. ओके, तर आता बारा पॉईंट पाचच्या बाबतीत हे लिहून घ्या आणि त्यानंतर तिकडे जाऊ आपण. आता इकडल्या ह्या दोन छेद आठ चं रूपांतर आपल्याला कशात करायचंय, शेकडेवारीत करायचंय. तर मी काय सांगितलं, आठ ज्यावेळी छेदस्थानी येतं त्याला बारा पॉईंट पाच न गुणले की शंभर तयार होत. आता ते शंभर होतंय की नाही बघूया आपण, बारा पॉईंट पाच ला गुणून बघू कितीनं आठ न गुणायचं. आता आठ न पाच ला गुणला आठ पंचेचाळीस, चार गेले आठ दोन सोळा आणि चार वीस, वीस अशी शून्य आठच्याला दोन गेले, आठ एक आठ आणि दोन दहा. आता इथं एका घरांत दशांश चिन्ह आहे म्हणून इथं खाली पण उत्तराला एका घर, एक घर सोडून दशांश चिन्ह, म्हणजे इथं शंभर आलं बघा, शंभर दशांश चिन्ह शून्य आलं म्हणजे शंभर येऊ शकते. तसंच बारा पॉईंट पाच ला दोन न गुणल्यावर काय होतं बोलूया, बे पंचे दहा हाच्याला एक गेला, बे दोन्ही चार आणि एक पाच आणि बे एक बे. ओके, आता इथं एका घरां एक घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून इथं पण एक घर सोडून दशांश चिन्ह, म्हणजे उत्तर आलं पंचवीस. म्हणजे इथं अंशस्थानी येईल पंचवीस आणि छेदस्थानी येईल शंभर, म्हणजेच पंचवीस टक्के. याचा अर्थ दोन छेद आठ म्हणजेच पंचवीस टक्के. दोन छेद आठ चा काय अर्थ झाला तयार, पंचवीस टक्के असा अर्थ तयार होतो. दोन छेद आठ म्हणजे पंचवीस टक्के. आता ते हे काठिण्य पातळीचा विचार करून उदाहरण वाढवले. ओके, तर तुम्हाला जास्त करून येणारी उदाहरणं असतील तुम्ही मग अशी सांगितली की पहिल्या जे पाच सहा दिल ते त्यावर उदाहरणं जास्त असतील. आता तुम्ही घरी सोडवायला एक मी तुम्हाला देईन, आता तुम्ही स्वाध्याय म्हणून घ्या, आपण थोड्या पुढच्या उदाहरणाकडे जाऊ. आता उदाहरणार्थ बघा, एक तुम्हाला घ्या तेरा पॉईंट पाच, पंधरा छेद वीस, त्यानंतर दहा छेद वीस. हे उदाहरण तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, मुलांच्यासाठी मुलं लिहून घ्या तुम्ही, मुलं आहेत आणि तुम्ही घरी करा निवांत. ओके, तर यानंतर आपण पुढच्या थोड्या घटकाकडे जाऊ, म्हणजे ह्यातला आणि काय विचारतात. आता आपण काय बघितलं की अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करणे हे बघितलं आपण. कशाचं बघितलं आपण, अपूर्णांकाचं शेकडेवारीत करायचं. आता उलट दिलं जातं, आता काय दिलं जातं बघा, आता आपण काय बघितलं अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करणे, अपूर्णांकाचं शेकडेवारी करणे. आता आपण उलट बघणार आहे, काय बघणार आहे तर शेकडेवारीचं रूपांतर अपूर्णांकात, हा एक घटक तुम्हाला असतो.
म्हणजे उलट आता अपूर्णांकापासून शेकडेवारीकडे गेलो, आता शेकडेवारी दिली जाईल आणि अपूर्णांक करायचा, आता तो कसा करायचा बघा, आता त्याचा प्रश्न काय असतो बघा, काय प्रश्न आहे बघा पुढील. पुढील उदाहरणाचे अपूर्णांकात रूपांतर करा. आता मगाच काय होत, उदाहरण दिलं होतं त्याचं रूपांतर शेकडेवारीत करा असा प्रश्न होता. आता मात्र तुम्हाला शेकडेवारी दिलेली असेल आणि त्याचं रूपांतर अपूर्णांकात करायचं, ते कशी उदाहरणं असतात बघू आपण. उदाहरण आता तुम्हाला दिले 25% दिले आणि याचं रूपांतर अपूर्णांकात करायचंय. आता ह्याचं रूपांतर अपूर्णांकात कसं होणार, मागाचं गणित दिलं तर त्याचं उलट रिवर्स यायचं, आता गाडी रिवर्स घ्यायची आपली. आता ते कसे होतं बघा, 25/100, 25%चा अर्थ काय, 25% म्हणजे 25/100. समजा 20% दिलं असतं तर 20% काय होईल तयार, 20/100, टक्के म्हणजेच छेद 100, म्हणून ते टक्केवारीत गेले. आता 25% रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं, पण हा अपूर्णांकच तयार झाला, अंश आला आणि छेद आला, पण पर्यायामध्ये हे उदाहरण उत्तर असेलच असं नाही, आणि काय असू शकतं उदाहरण उत्तर, तर याला अतिसंशोधित रूप द्यायला लागेल. म्हणजेच काय करावं लागेल, 25 आणि 100 ला कोणत्या एका संख्येनं भाग जातो शोधावं लागेल. जसं आपण मागाशी बघा, 100 रूपांतर 100 करत असताना आपण कसं गुणवत होतो एकाच संख्येनं दोन्ही ठिकाणी, आता इथे एकाच संख्येनं दोन्ही ठिकाणी भागायचा आहे. म्हणजे बघा 25 आणि 100 ला एकाच संख्येनं कोणी भाग जाऊ शकतोय, तर आपण इथं विचार करू 5 भाग जाईल असा विचार करू आपण. 5 दोन्हीला पण भाग जाऊ शकतो, 25 पण जातोय आणि 100 पण. हे कशावरून ओळखतो आपण, तर आपल्याकडे कसोट्या झाल्या असतील बघा, 2 ची कसोटी 4 ची कसोटी 5 ची कसोटी झाल्या असतील का बघा, त्या शिकवायला लागतील, ते माहित पाहिजे आपल्याला. कसोट्या ह्या परफेक्ट करा, कसोट्यावर बरीच उदाहरणं सोपी होतात. ओके, आता इथं बघा, 5 ने भागलं 25 तर 5 येईल, 5 5 25 होते. 5 ने 100 भागलं तर किती होईल उत्तर, 20 येईल, 20. आता 5 आणि 20 अजून पण भाग जाऊ शकतोय, तो कसा भाग जाईल, 5 ने भाग जातोय आणि 20 पण 5 जातोय, अजून भाग जाऊ शकतोय. म्हणजे 5 × 5 आणि खाली 5 × 20, 1/4 तयार होईल, 25% म्हणजेच 1/4. आता हे थोडं तुम्हाला थोडं गोंधळ तयार झाल्यासारखं झालं असतं. आता अनेक मी तुम्हाला इथं हेच उदाहरण अनेक प्रकारे सांगतो. इथं डायरेक्ट आपण 25 जरी भागलं असतं तर चाललं असतं, म्हणजे 25 च्या पाड्यात 25 आणि 100 आहे, इथं 25 भागा डायरेक्ट, 25 × 1 = 25, 25 × 100. आता आम्ही आमच्या मुलांना सराव देताना काय दिला, असं नाही दिला, हे सुरुवातीला सांगताना असं सांगितलं, पण पुढे सराव देताना काय सांगितलं त्यांना, त्यांना भागायची सिस्टीम शिकवून वर खाली भागणे, म्हणजे उभा भागाकार करायचा असा. आता तो भागाकार का ही शिक्षकांसाठी असेल, मुलांना लगेच ते लक्षात येईल असं नाही सांगते, किंवा ज्यांना माहित असेल ते लगेच करू शकतील. आता इथं कसा असतो भागाकार, 25 आणि 100 कोणी भाग जाऊ शकतो, कुठल्या पाड्यात आहे तर 25 च्या, म्हणून 25 × 1 = 25 आणि 25 × 100, 25 × 1/4 राहिले शिल्लक. हा भागाकार मुलांना जास्त शिकवा, ह्याचा उपयोग जास्त होणार आहे आपल्याला, असं करायला आलं पाहिजे. कारण हे करता आलं तर लय सोपं होतं, ह्याच्यापेक्षा हे सोपं वाटतं. परत परत सरावानं आहे, ही सरावाची गोष्ट आहे, लगेच समजेल असं नाही, तर हे सराव महत्वाचा आहे यासाठी. काय केलं आपण, 25 आणि 100 कुठल्या पाड्यात बघितलं तर 25 च्या, 25 × 1 = 25 याला 1 भाग लागला आणि 25 × 100 म्हणजे याला 4 भाग लागला, तर 1/4 लिहिलं आपण. किंवा असं पण समजून घ्या, किंवा मी 3 पर्याय ठेवले तुम्हाला, जे सुरुवातीला सोपं वाटेल, शक्यतो सुरुवात अशा पद्धतीने करा या दोन्हीच्या पद्धतीनं, आणि मग मुलांना एकदा लक्षात आलं की काय करावं लागतं मग हे शिकवायचं, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे सारावाला जास्त द्यायचं परत परत देताना, म्हणजे हे अगोदर सुरुवातीला हे सुरुवात करताना मंत्र मात्र ह्याच्याकडे जायचं. आता मी अनेक उदाहरण देतो असंच, 20% घेतो, मगाशी आपण 20% उल्लेख केला होता, तर 20% म्हणजे काय, 20/100, 20% म्हणजे 20/100. आता 20/100 रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं आहे. मग आपण विचार असा करू डायरेक्ट,
की 20 आणि 100 कुठल्या एका पाड्यात येतात, तर 20 च्या पाड्यात येतो बघा, मग 20 एक 20, 20 5 100 किंवा, आणि पर्याय आपण दुसरा कुठला सांगितला तुम्ही की 20 आणि 100 कुठल्या पाड्यात आहे, तर 20 च्या, म्हणून याला पण 20 ने भागा आणि खाली पण 20 ने भागा. जसं आपण मगाशी छेद 100 करताना कसं वर खाली गुणवत होतो, तसं आता इथं भागायचं आहे दोन्ही ठिकाणी एकाच संख्येने. मग याला 20 ने भागलं तर 1 येतं आणि 100 ला 20 ने भागलं तर किती येणार, 5 येणार. इथं पण तसंच झालं, 1/5 झालं. इथं मी डायरेक्ट अतिसंशित रूप दिलं, अतिसंशित रूप देणं म्हणतो आपण याला, किंवा असं केला, दोन्हीचा अर्थ एकच आहे, काही बदल नाही. हा, तर 1/5 आलं. तसंच आणि कुठलं बघूया, एक उदाहरण आपण 50% दिलंय, 50% करा बघू आता, एक 50% रूपांतर करा. आता 50% आपण कसं करणार, 50/100 लिहिणार आणि मग 50 आणि 100 कुठल्या पाड्यात आहेत बघणार, 50 च्याच पाड्यात. तर ह्याला आपण 50 ने भागूया आणि 100 ला पण 50 ने भागूया, म्हणजे इथं 50 एक 50, 50 2 100. किंवा आपण दुसरा एक प्रकारे कसं शिकलो, तर 50 एक 50, 50 2 100, 1/2 असा आपण विचार केला. म्हणजे जास्त करून ह्या सराव, ह्याचा सराव आपण करूया, ह्याचा जास्त सराव घेऊया, कसं भागायचं हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, तर हे अशी उदाहरणं कशाची, की अपूर्णांकात रूपांतर करायचं, अपूर्णांकात रूपांतर करणे. आपण दोन प्रकारचे आता उदाहरण बघितले बघा, एक पहिलं टक्केवारी शेकडेवारीतलं उदाहरण बघितलं, शेकडेवारीत रूपांतर करणे. आता आपण दुसरा प्रकार उदाहरणाचा बघितला की अपूर्णांकात रूपांतर करणे, म्हणजे टक्केवारी दिली असता अपूर्णांक करणे आणि अपूर्णांक दिला असता टक्केवारीकडे यायचं. म्हणजे बघा, इथं 1/5 दिलं तर 20% कसं यायचं ते बघितलं आपण अगोदरच्या उदाहरणात. आता 20% दिल्यावर 1/5 कडे कसं जायचं ते आता ह्या उदाहरणात आपण बघू. आता थोडं पुढच्या घटकाकडे जाऊ आपण, आणि तुम्हाला काय वाटतं ते, आणि हे जास्त सराव करायचं, हे उदाहरण शोधायचे आपण. जास्त सराव केला की हे लक्षात येतं आपल्याला की त्या उदाहरणामध्ये काय नेमकं करायचं आहे, काय करायला हवं, तर आपल्या सरावामुळे येतं आपल्या लक्षात ते. आता एक आपल्याला प्रश्न असा विचारला जातो बघा, आणि एक तुम्हाला माहित असू द्या की शेकडेवारी काढत असताना आपल्याला एक उल्लेख असा असतो की उदाहरणार्थ मला 200 पैकी माझ्याकडे 200 गुण आहेत, 200 पैकी मला जर 80% मार्क पडले, बघा 200 पैकी जर मला 80% मार्क पडलेत, म्हणजे मला मार्क किती पडलेत असा प्रश्न विचारला असेल, किंवा 200 पैकी मला जर 40% मार्क पडले तर किती टक्के, मला किती मार्क मिळाले असा प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्न काय आहे की 200 पैकी मला 40% गुण मिळाले म्हणजे किती गुण मिळाले, म्हणजे किती गुण मिळाले. आता एक लक्षात घ्यायचं की आपल्याला 200 पैकी 40% काढायचंय, गुण किती मिळाले शोधायचंय आपल्याला, म्हणजे एकूण गुण समजा आपली परीक्षा 200 गुणाची झाल्या आणि त्यापैकी मला 40% गुण मिळाले, 40%, तर मग किती गुण मिळाले हे काढायचं असेल तर काय करावं लागतं. तर आता एक उदाहरण बघा सोप्या पद्धतीने, मी तुमच्या पद्धतीने सांगेल की तुम्हाला सोपं जावं ह्या पद्धतीने मी सांगेल की आपल्याला गुण काढायचे आहेत ना, तर किती पैकी गुण काढायचे, तर 200 पैकी काढायचे. पैकीच्या ऐवजी गुणले चिन्ह घ्यायचं, 200 पैकी म्हणले नाही, मग 200 पैकी शब्द आहे, मग पैकीच्या ऐवजी मी गुणले चिन्ह घेतलं आणि पुढे किती आहे 40%. ओके, बघा 200 पैकी 40%, मग 200 पैकी म्हणजे मी पैकीच्या ऐवजी गुणवले चिन्ह घेतलं. आता 200 आणि पुढे काय करतो बघा, हे गुणवले आहे तसंच, 40% म्हणजे आपण काय लिहित होतो बरं, 40% 100 लिहू शकतो, 40/100 लिहू शकतो. बघा 200 चे 40% काढायचं, तर 200 गुणवले 40% आपण असं करतोय. आता मग याचं रूपांतर आपल्याला आता इथं मात्र भागाकाराचा संबंध आहे, एक लक्षात घ्यायचं
की नुसतं 200 लिहिले तर त्याचा एक छेद असतो, तो एक छेद दिलेला असेल असं नाही, तर तो एक छेद समजतोय आपण. आता मात्र इथं तिरक, एक तर आपण तिरक भागाकार करू शकतोय किंवा वर खाली भागाकार करू शकतोय. आता हा घटक समजण्यापूर्वी आपल्याला आपल्या भागाकारामध्ये किंवा अपूर्णांकामध्ये हे आपल्याला सरावत आलं की इथं सोपं वाटतं इथं करत असताना. कारण ह्याच्या अगोदर म्हणून मी मगाशी सुरुवातीला उल्लेख करताना काय सांगितलं की अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक हे ज्यावेळेस आपले घटक क्लिअर होतील त्यानंतर हा घटक समजायला एकदम सोपा आहे, कारण त्याच्यावर अवलंबून हे सगळे घटक आहे. म्हणून अपूर्णांक जोपर्यंत व्यवस्थित होत नाही, भले त्याला 15 नाही 20 दिवस लागू देत अपूर्णांक क्लिअर करताना, पण सलग अपूर्णांक क्लिअर करून घ्यायचा, तर बरेचशीच उदाहरणं गणितातले सोपे होतात. कारण जर तुम्ही निकाल बघितला तर गणितातच मुलं जास्त चुकतात, उलट गणितात बरोबर आलं पाहिजे, कारण गणिताची क्रियावर अवलंबून आहे आणि क्रिया परफेक्ट झाली पाहिजे, तर अंदाजे काही नसतं आणि परफेक्ट मार्क पडत जातात गणित जर क्लिअर झालं तर. मग आपण गणित सराव कमी झाला की मग गणित चुकायला सुरू होतं, किंवा गणित फसवे पण काय असतं, फसवलं जातं, वाचन सरळ नसले की गणितात फसतो आपण. म्हणून मी वारंवार उल्लेख काय करतोय की वाचन आपलं प्रश्नाचं सुद्धा वाचन चांगलं असलं पाहिजे, अर्थपूर्ण असलं पाहिजे. नाही तर आपण गडबडीत वाचतो बघा की काय लिहिलेलं असतं, शेळीच्या पिलाला काय म्हणतात, मग आपण गडबडीत लिहितो शेळीच्या पिलाला कोकरू म्हणतात, मग ते तिथं चुकतं बघा आपलं. ते शेळीच्या पिलाला करडू म्हटलं जातं आणि आपण लिहितो तिथं पहिलाच पर्याय असतो तिथं कोकरू आणि आपण कोकरूच लिहितो. असं का होतं तर आपण वाचत नाही याचा अर्थ व्यवस्थित. आता ह्या गणितामध्ये पण असंच असतं, बरेच उदाहरणं फसवी असतात. आता इथं काय करायला लागतं आपल्याला, एक तर वर खाली आपण अतिसंशित रूप देऊ शकतो किंवा तिरक आपण भागू शकतो, म्हणजे असं भागाकार किंवा वर खाली, मात्र समोरासमोरच्या संख्यांचा गुणाकार केला जातो. आता इथं बघूया आपण कसा भाग लावायचा, तर शून्य घालवायला अगोदर शून्य घालवायचे एकमेकाच्या. आता 100 चे 1 0 ह्या 200 च्या 0 ला गेली, भाग लावताना 0 कमी करतो आपण, ह्या 100 ची दुसरी 0 200 च्या 2 0 ला कमी झाली, म्हणजे आता छेदच आणि काहीच राहिलं नाही बघा. इथे एक राहिली आणि इथं पण एकच राहिले, म्हणजे आता एक राहिलं तर ते काय जमीत धरत नाही आपण. काय राहिलं मग शिल्लक, आता 2 आणि 40 राहिलं शिल्लक, मग गुणवले चिन्ह मध्ये, म्हणजेच 80 झाले बघ, म्हणजे मला 200 पैकी 80 गुण मिळाले, म्हणून मला 40% गुण म्हणतो आपण. काय केलं आपण, मला 200 पैकी किती गुण मिळाले, 40% गुण मिळतात म्हणजे किती मिळाले, 80 मिळाले. ते कसं शोधलं आपण, तर 200 पैकी किती टक्के आहे, तर 200 पैकी 40% म्हणून 200 गुणिले 40% 40% म्हणजेच काय, 40/100 हे गुणवले आहे तसं 200 आहे तसं. आता इथं मात्र तिरक किंवा वर खाली आपण भाग लावू शकतो. आता मी इथं 2 0 ह्या 200 च्या 2 0 ला कमी केलं, शिल्लक राहिलं काय, 2 आणि 40, म्हणून 2 गुणिले 40 असं मी त्याचा उल्लेख केला. आता असंच अनेक उदाहरण बघू आपण, इथंच मी त्याला जोडून घेतो उदाहरण. पाचशे पैकी 40-60% म्हणजे किती गुण मिळाले हे शोधायचं आपल्याला. 500 पैकी 60% म्हणजे किती गुण मिळाले, तर हे शोधताना आपण मगासारखंच आपल्याला गुण काढायचे आहेत ना. मी मगा सांगितलं की पैकीच्या ऐवजी गुणवले चिन्ह लिहू, 500 पैकी पैकीच्या ऐवजी गुणवले 60%. मग आता 500 गुणवले 60% म्हणजे 60/100. मग आता इथं मगासारखंच ह्या 200 ह्या 500 च्या 2 0 ला कमी झाल्या, शिल्लक काय राहिलं, इथं 5 राहिलं आणि इकडे 60 राहिलं, म्हणजे 5 आणि 60 गुणाकार 300 आलं, म्हणजे 500 पैकी मला 300 गुण मिळाले. हे टक्केवारीच एका दिवसातलं वास्तविक विशेषण नाही की एका दिवसामध्ये सगळे घटक आपण एका दिवसात शिकवा असं नाही. आता मी आमच्या शिक्षकांच्या आमची चर्चा होईल की बाबा ह्याच्या पुढे आणि काय असू शकतं, कारण विद्यार्थ्याने एका दिवसात सगळं टक्केवारी कधीच संपणार नाही, तर त्याला 8 दिवस जातील, किमान 7-8 दिवसामध्ये वेगवेगळी उदाहरणं असतात. आता उदाहरणं काय काय असतात ते मी फक्त आपल्या शिक्षकांना माहीत असावं या उद्देशाने मी ह्याच्या पुढचं विद्यार्थ्यांना समजेल असंच काही गोष्टी नसतील, तर शिक्षकांना आमच्या समजेल की बाबा आपण काय सरावाची उदाहरणं काय येऊ शकतात. आता एक आपण असं बघूया, एक मात्र मी आपल्या शिक्षकांना आपलं आपण चर्चेतून विचार करू की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त असा भागाकार करायला शिका, वर खाली
म्हणजे उदाहरणार्थ कसं असं समजा उदाहरण दिलंय की 120 छेद काय दिले 360 असेल, तर विद्यार्थ्यांना हा भागाकार जास्त करून शिकवायला गरजेचं आहे. म्हणजे अतिसंशोधक द्यायची पद्धत वर खाली भागाकार, म्हणजे शून्याला शून्य गेला मग इथं बारा बारा एक बारा चार त्रिकोण बारा म्हणजे चार न वर खाली भाग जाईल, चार त्रिक बारा आणि चार नव्वे 36, तीन आणि नऊ मग तीन एके तीन, तीन त्रिक नऊ, असा भागाकार करायला विद्यार्थ्यांना सराव द्या जास्त, हे महत्वाचं आहे आपल्याला. सुरुवातीला जरा येणार नाही, त्यांना समजणार नाही काय चाललंय काय कळणार नाही, पण ज्यावेळेस त्यांना एकदा आवडायला सुरू होईल असा भागाकार त्यावेळेस त्यांना सोपं वाटेल, एकदम सोपं वाटतं परत परत. पण हे सरावाची गोष्ट, हे सरावाने येऊ शकतं, हा ह्याला दोन चार दिवस जाऊ शकतं, पण अगोदर एकदा असं करा की दोन तीन दिवस असंच घ्या, त्यांना दररोज एक घ्या. की उदाहरणार्थ मी एक आणि एक सांगतो तुम्हाला, 244 समजा 160 दिले आणि ह्याला आपल्याला भाग लावायचा, म्हणजे ह्याला अपूर्णांकात रूपांतर थोडक्यात करायचं आहे. अपूर्णांकामध्ये हे येऊ दे, अपूर्णांक ज्यावेळेस आपण शिकवतो ना त्यावेळेस हा घटक येऊ दे, आवर्जून तिथं उल्लेख होऊ दे त्याचा. आता इथं काय करावं लागेल, तर आपल्याला हे भाग लावायसाठी संख्या कशा ओळखायच्या, कशानं भागायचे, कसं ओळखायचं, त्याला त्याला कसोटे शिकवले असतील बघा आपण, दोनची कसोटी, हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे बघा, सगळ्या गोष्टी ह्या एकमेकावर अवलंबून आहेत. पण छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर केल्याशिवाय मोठ्याकडे कधीच जाणार नाही, तर मग लय अडचणी यायला सुरू होतात. म्हणजे सुरुवात करताना ह्या गोष्टीकडून करा. तुम्ही अजून कसोट्या सारख्या सारखं म्हणून घ्या, त्यांच्याकडनं सारखं सारखं तयारी करून घ्या. दोनची कसोटी कशाला म्हणतात, तीनची कसोटी काय गोष्ट आहे, चारची काय आहे, पाचची कसोटी आहे, सहाची कसोटी आहे, त्यानंतर आठची कसोटी घेऊया, सातची राहू दे, सातची काय गरज नाही त्यांना, ती सातवीसाठी उपयोगी, सातवी आठवीला चालतं, किंवा नऊची कसोटी आहे आणि दहाची कसोटी हे घ्यायला पाहिजे का कसोटी. आता आपण चर्चेत घेऊया का, आता का राहू दे, काय झालाय विषय हा, कोण बोलेल का, मॅडम झालाय का हा घटक, कसा काय विषय काय, हे कसोट्या मुलांच्याकडनं करून घ्या मात्र. मॅडम हो सर, काय ह्याच्या बाबतीत काय काय म्हणजे तयारी कोण झाली का, काय चर्चा जेव्हा झाली का काय कसोट्यावर, म्हणजे अगोदर मुलांच्याकडे हे कसोट्या किंवा मी घेईन आता चर्चेत वाचले, झालं नसेल तरी, झालं असेल तर ठीक, नाही झालं तर तरी पण आपण चर्चेकडे येऊ. आता कसोट्या काय गोष्ट असते हे बघू आपण. कसोटीचा अर्थ भाग जाणारी संख्या शोधणे, म्हणजे दोन भाग जाणारी संख्या शोधायची. ती कशी शोधली जाते, तर त्या संख्येच्या कुठलीही संख्या असू दे त्याच्या एकक स्थानी, म्हणजे दोन शोधायचं आहे ना, तर त्याच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल, किंवा कोणतीही समसंख्या, कोणती पण समसंख्या असू दे त्याला दोन भाग जातो, हमकाच जातो, दोन पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ 2678 आहे, एकक स्थानी आठ आहे बघा, ह्या सगळ्या संख्येला दोन पूर्ण भाग जाईल. पूर्ण भाग जाणे म्हणजेच एकक बाकी शून्य राहणे ह्याला म्हटलं जातं. तर हे दोनची कसोटी अशी तयार होते की एक ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला दोन पूर्ण जो भाग जाईल, किंवा अनेक डोक्यात चव त्याच्यापेक्षा पण सोपं ध्यानात ठेवा की समसंख्या असेल ना तर दोन त्याला हमकास पूर्ण भाग जाईल, दोन भाग जायची संख्या ओळखायची असेल तर समसंख्या. तीनची कसोटी काय गोष्ट आहे, तीन भाग जाणारी संख्या कशी ओळखायची, तर एखादी संख्या दिल्या मी समजा 561 दिल्या, ह्याला तीन भाग जाईल का नाही कसं ओळखायचं, म्हणजे तीन भाग जाणे म्हणजे काय, तर बाकी शून्य राहिले पाहिजे, हे कसं ओळखलं जातं, तर या तिन्हीचे पण संख्यांची बेरीज करायची, म्हणजे पाच सहा आणि एकची बेरीज करायची, पाच आणि सहा 11, 11 आणि एक 12, 12 बेरीज झाली, मग 12 तीन भाग जातोय का बघायचं, तीनच्या पाड्यात 12 आहे म्हणजे तिन्ही चौक 12 आहेत, म्हणजेच 561 12 भाग जाऊ शकतो, आपलं 561 तीन भाग जाऊ शकतो. ते कसं ओळखलं आपण, तर अंकांची बेरीज करणे, अंकांची बेरीज केली जर ती तीनच्या पाड्यात असेल तर त्याला तीन भाग जाईल, म्हणजे तर आपण कसोटी काय लिहूया तीनची, तर अंकांची बेरीज, अंकांच्या बेरजेला तीनने भाग जाणे, तर मग सगळ्या संख्येला तीन जाईल. चारची कसोटी काय सांगते, परत मी शेकडेवारीकडे येणार आहे, कसोट्या झाल्याशिवाय शेकडेवारीचे काही घटक आपल्याला अडचणीत येणार, ते झालं पाहिजे. चारची कसोटी काय सांगते,
आता उदाहरणार्थ मी एक घेतो अंक की 5724 घेतले. आता चारचे कसोटी काय सांगते की शेवटचे दोन अंक म्हणजे एकक आणि दशक स्थानचे जर मिळून संख्या तयार होते म्हणजे एकक स्थानी चार आणि दशक स्थानी दोन आहे, हे दोन मिळून संख्या कुठली तयार झाली? 24. 24 ला चार न भाग जातोय का बघायचं, 24 ला चार न भाग जातोय का नाही बघायचं. जर भाग गेला 24 ला तर याचा अर्थ ओळखायचा आपण की ह्या सगळ्या संख्येला चार न भाग जाणार. आता इथे 24 चारच्या पाड्यात आहे, मग सगळ्या संख्येला चार न भाग जातोय, जातोय की नाही ओळखायसाठी आपण टॅली करू. वाटल्यास बघूया आपण, चार एक चार एक राहिलं, सात 17 झाले, चार चौक 16 एक राहिलं, परत दोन उतरून घेतलं, चार त्रिकोण 12 परत शून्य, हे चार उतरून घेतलं तर चार एक चार म्हणजे बाकी शून्य येते. म्हणजे याचा अर्थ आपण कसं ओळखलं चार न भाग जाणारी संख्या? तर ह्या दोन संख्या दोन अंक मिळून जी संख्या तयार होते 24 आहे. आता इथं काय वेळेस दुसरी संख्या असू शकते 12896. तर ह्या 96 चार न भाग जातोय का बघायचं, जात असेल तर म्हणायचं की ह्या सगळ्या संख्येला ह्या चार न हमकाच भाग जातो. म्हणजेच इथं आपण काय लिहूया चारची कसोटी, तर एकक व दशक स्थानचा एकक व दशक स्थान स्थानाचे अंक मिळून होणारी संख्या आणि त्याला भाग जातोय बघायचं, त्याला भाग जाणे, त्याला भाग जाणे असं म्हणून. आता ही कसोटी व्यवस्थित लिहून दिली पाहिजे असतो. कसा उल्लेख त्याचा केला जातो की ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानी जे अंक असतात ते मिळून होणारी संख्या त्या संख्येला चार न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चार न भाग जातो अशी कसोटी असते त्याची. आता पाचची कसोटी काय आहे? पाचची कसोटी आहे की एकक स्थानी आणि दशक एकक स्थानी शून्य आणि पाच आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ काय 8235 आहे तर एकक स्थानी पाच आलंय, किंवा 9760 आहे एकक स्थानी शून्य आलं. एकक स्थानी शून्य आणि पाच असेल तर त्या संख्येला पूर्ण संख्येला पाच ना हमकाच भाग जातो. सहाची कसोटी काय आहे? तर सहाची कसोटी सांगते की जी समसंख्या असेल, समसंख्या आहे आणि ज्याला तीन न भाग जातो, समसंख्या आणि तीन न भाग जो त्याला सहा ना हमकाच भाग जातो. आठची कसोटी काय आहे? चारची कसोटी कशी होती की एकक आणि दशक स्थानची संख्या मिळून जे अंक म्हणजे अंक मिळून जी संख्या तयार होते त्याला चार न भाग जातो. तसं आठची कसोटी काय सांगते 7864 आहे. तर एकक दशक आणि शतक स्थानचं मिळून जी संख्या तयार होते त्याला जर आठ न भाग गेला तर त्याला आठची कसोटी म्हणतो, त्याला आठ न भाग जातो. नऊची कसोटी काय सांगते बघा, तीनची कसोटी काय आहे? तर अंकांची बेरजेला तीन न भाग गेला पाहिजे. नऊची पण कसोटी सेम तशीच आहे, अंकांच्या बेरजेला नऊ न भाग गेला पाहिजे, मग नऊ न हमकाच त्याला भाग जातो म्हणजे नऊची कसोटी त्याला म्हणतात. आणि दहाची दहा न भाग जाणारी संख्या कशी ओळखायची? तर एकक स्थानी शून्य नुसतं आलं तर त्याला दहा न भाग जातो. उदाहरणार्थ 9240 आहे तर एकक स्थानी शून्य आलं तर ह्याला हमकाच दहा न भाग जाणार. तर ह्या कसोट्या मुलांना सांगा व्यवस्थित. आता आपण शेकडेवारीची उदाहरणं आणखी काय असतात त्याच्याकडे बघू आपण, कारण एका दिवसात मुलांना मी समजावून सगळे सांगू शकणार नाही, मी सांगतो कारण हे घटक दोन चार दिवस चाललं पाहिजे. आता आणखी कोणती उदाहरण असतात त्यावर आपण चर्चा करू. एक उदाहरण काय असतं की आता आपण जसं बघितलं की 200 पैकी 40% मार्क पडला तर किती टक्के होतात. आता उलट उदाहरण विचारलं जातं, उदाहरणार्थ काय विचारलं जातं की अनुजाला परीक्षेत म्हणजे 200 गुणांच्या परीक्षेत असं म्हणू आपण, अनुजाला 200 गुणांच्या परीक्षेत 200 गुणांच्या परीक्षेत 120 गुण पडले, 120 गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले? म्हणजे किती टक्के गुण मिळाले?
असं विचारलं जातं. मग अनुजाला मगाशी आपण काय बघितलं होतं, याच्या अगोदरच्या गणित काय बघितलं होतं की 200 पैकी 40% मिळाले होते. मग आपण गुण काढले होते. आता तुम्हाला 200 आणि पडलेले गुण दिलेत 120 आणि टक्केवारीकडे जायचं. मग आपण कसं सोडवायचं बघूया. आता मग इथं लिहूया आपण टक्के काढायचे आहेत ना, तर इथं लिहायचं शेकडा गुण बरोबर. टक्केला शेकडा गुण म्हणतात, शेकडा गुण बरोबर. आता काय लिहायचं बघा, शेकडा गुण काढताना कसं काढलं जातं बघा. इथं खालच्या बाजूला एकूण किती गुण असतात ते लिहायचं, एकूण किती गुण असतात किंवा एकूण किती संख्या असेल ते एकूण इथं लिहायचं. आता इथे एकूण गुणांचा उल्लेख आहे म्हणून एकूण गुण असतील. एखाद्या वेळेस आंब्यांचा उल्लेख असेल, फळांचा उल्लेख असेल, त्यावेळेस एकूण काय असेल ती संख्या, म्हणजे एकूण खाली असतील त्यापैकी किती दिले, म्हणजे इथं मिळालेले किंवा असलेले. आपण इथं मिळालेले गुण घेऊया आणि टक्केवारीत रूपांतर करायचं असेल. टक्केवारीत रूपांतर करताना नेहमी 100 गुणायचं, गुणले 100, या दोन अंशां छेदाला 100 गुणायचं. टक्केवारीत रूपांतर करताना 100 गुणायचं हे लक्षात ठेवा. ओके, आता बघा मिळालेले गुण किती आहे, तर 120 आहे. आणि परीक्षा किती गुणांची आहे, तर 200 गुणांची. गुणले 100 तयार होते. तर हे 20 इकडल्या 20 कमी झाले. आता ह्या दोनाने 120 भागायचं. म्हणजे तुम्ही असं बाजूला असं करून भागा किंवा ज्याला सराव चांगला होईल असा बे एक बे बे 12 आधी भागूया. बे सक्क 12 आणि 0 आहे तस 60 आलं. ज्याला सरावाना असं समजेल त्याने असं लिहा किंवा बाजूला भागून मग उत्तर लिहा तरी चालेल. पण माझं तर मत आहे सुरुवातीला अवघड वाटेल, परंतु सराव द्या सारखा सारखा असा सराव. म्हणजे कसं दोनांना एकला भाग जात नाही, मग आपण पुढचा अंक घेतो जसं इथं भागाकार करतो तसं. मग 12 भागलं बेसक्क 12, मग 0 घेतलं असं. तर हे सरावाला मुलांच्या बाबतीत महत्वाचं आहे. तर अशी उदाहरणं पण आपल्या समोर येतील की काय दिलं जाईल, की गुण दिले जातील, एकूण किती गुणांचं आहे ते दिले जाईल आणि मग टक्केवारी काढणं. मग अशी आपण टक्केवारी दिली, एकूण गुण दिले आणि मग आपल्याला काय दिलं होतं की किती मिळालेले गुण काढा. आता टक्केवारीत आणखी काय विचारलं जाईल, आता टक्केवारीत वेगळं विचारलं जातं काय बघा. म्हणजे शेकडेवारीतलं उदाहरण आणखी काय असू शकतं. आता आपण किती टक्के काढली, आता काढलेली टक्केवारी 60% आली बघा, आपली 60% आली. आता तुम्हाला काय दिलं जाईल बघा. आता मी इथं थोडं गणित मांडून घेतो. आपल्याला एकूण गुण किती गुणांची परीक्षा आहे, 200 गुणांची. पडलेले गुण किती आहेत, त्यात मिळालेले गुण त्याला 120 आहे. आणि टक्के त्याला किती मिळाले, शेकडा गुण किती मिळाले, तर 60 मिळाले. आता पहिलं ज्यावेळेस आपण गणित बघितलं त्यावेळेस काय बघितलं, की एकूण गुण दिले, टक्केवारी दिली, 120 कसं काढायचं बघितलं. आता आपण बघताना काय बघितलं, 200 दिले, 120 गुण त्यापैकी मिळाले, टक्केवारी काढली. पण जर मिळालेले गुण दिले आणि मिळालेली टक्केवारी दिल्या आणि किती गुणांची परीक्षा असेल असं विचारलं असेल, तर मग काय करायचं असं पण विचारलं जातं. म्हणजे काय दिलं जातं, की कार्तिकीला 120 गुण मिळाले म्हणजे 60% गुण मिळाले, तर किती गुणांची परीक्षा असेल असं विचारलं जाईल. म्हणजे एकूण किती गुणांची परीक्षा असेल. मग त्यावेळेस कसं सोडवायचं, एकूण गुण काढायचे आहेत आपल्याला, एकूण गुण काढायचे आहेत. मग कसं काढलं जातं, तर शेकडा किती पडले ते गुण गुणले, शेकडा गुणाची उलटे करा. तर इथं काय करायला लागतं तुम्हाला सांगतो, तर मिळालेले गुण किती आहेत, 120, आणि किती टक्के मिळालेत गुण, तर 60%. तर 60% उलट करायचं, म्हणजे उलट करायचं म्हणजे काय करायचं, 60% म्हणजे काय असतं, तर 60/100. आता हे उलट करून मांडायचं, म्हणजे एकूण गुण काढताना उलट करूया आपण, 100/60 करायचं. आता ते का करायचं त्याचं एक स्पष्टीकरण आहे. वास्तविक ते 7वीला जास्त करून समजेल. ते 5वीच्या मुलांना सांगताना एकूण गुण काढताना उलट करायला सांगा, किंवा एक दुसरा पर्याय असतो त्याचा, तर ते काढण्याचं तुम्हाला मी ते पण सांगेन थोड्या वेळात, की का उलट करायचं ते पण कारण सांगेन. तर इथं एकूण गुण काढायचे, एकूण गुण काढताना टक्केवारी उलटी लिहायची, मिळालेल्या गुणाला गुण टक्केवारी उलट्या न करायचं, म्हणजे उलटा अंक करायचं. इथं आपण भाग लावूया, 0 इथं गेला, 6 12 भागू, 6 1 6 6 2 12, 2 आणि 100 गुणाकार, तर 200 गुणांची ती परीक्षा असेल असं त्याचा अर्थ तयार होतो. तर अशी उदाहरणं येतात. आणि टक्केवारीचं 1-2 उदाहरणं हमखास असतात, तर किमान 2 प्रश्न आहेत.
तर हे चुकवायचं नाही आपल्याला. टक्केवारी एकदम सोपं आहे तुम्हाला. आठ चार दिवस झाले ना तर एकदम परफेक्ट समजून जाईल. एवढं काय अवघड कुठलंही उदाहरण येत नाही. अनेक तुम्हाला काय विचारलं जातं, एक उदाहरण मी जाता जाता सांगेन की काय उदाहरण विचारलं जातं. एक मात्र लक्षात ठेवायचं की 100% तुलना असते आपली. ध्यानात ठेवा, 100% तुलना असते. अनेक उदाहरण टक्केवारीचं बघून मग आपण नफा तोट्याकडे जाणार जातो. आता टक्केवारीत अनेक काय असतं बघा. उदाहरणार्थ असं लिहिलं जात की इथं लिहूया आपण सर्वज्ञला मराठीत एक मिनिट एक उदाहरण काय घेतो बघा. एकच लक्ष उदाहरण काय घेतो असं म्हणूया. सर्वज्ञने 150 झाडापैकी 18% पेरूची, 22% आंब्याची व उरलेली फणसाची झाडे लावली. फणसाची झाडे लावली तर किती टक्के फणसाची झाडे लावली असा प्रश्न विचारतो. आता बघा, मी मला सांगताना सांगितलं की 150 झाडं लाव, झाडापैकी 18% पेरूचे, 22% आंब्याचे, तर मग उरलेली फणसाची झाडं लावली किती टक्के झाडं लावलीत फणसाची असं विचारलंय. आपण टक्के विचारले ना, एकूण संख्या नाही विचारली, टक्के विचारले. आता एक लक्षात घ्या, 150 झाडं लावलेत म्हणजे 100% झाडं लावलीत त्यांना. 100% कमी बरोबर. 18% कशाची कमी केली आपण, तर पेरूची कमी केली. 18% कमी केल्यानंतर किती येईल, 82. मग 22% आंब्याची पण वजा करू त्यातनं, म्हणजे उत्तर किती आलं आता, 60 आलं. मग उरलेली किती आहेत, उरलं किती टक्के, तर 60% उरलं. वजा करतोय आपण म्हणजेच 60% झाडं त्याची उरलेले झाडं किती टक्के विचारले. एक लक्षात घ्यायचं, 100% झाडं त्यांना लावलेत, म्हणजे 150 झाडं लावलेत, याचा अर्थ 100% पूर्ण केले त्यांनी. 150 लावलेत झाडं, म्हणजे आपण 100% कधी करतो बघा. आपण समजा 5 लाडू दिले, 100% लाडू कधी खाल्लेत म्हणतो, की 5 च्या 5 झाडं, 5 च्या 5 आंबे खाल्ले, आपलं 5 च्या 5 लाडू खाल्ले, तर आपण 100% लाडू खाल्लं असं म्हणतो. किंवा आपण म्हणतो बघा, आमच्या घरातले 100% लोकांना वाचा येतं, ते कधी ठरवतो आपण. 100% म्हणजे कोणाला म्हटलं जातं, तर आपल्या घरात किती लोक आहेत, समजा आपल्या घरात 8 जण आहेत, तर 8 च्या 8 लोकांना वाचता येत असेल तर आपण म्हणतो की आमच्या घरातले 100% लोक वाचू शकतात. आपलं आपण म्हणतो का आमच्या शाळेमध्ये 100% मुलं उपस्थित आहेत, असं कधी म्हणतो आपण. तर आपल्या जेवढे पट आहेत तेवढेच्या तेवढे मुलं असतील, तर 100% मुलं आहेत असं म्हणतो. ओके, तर हे टक्केवारीची उदाहरणं अशी बरीचशी उदाहरणं आहेत. आपण आज थोड्याच घटकाचा उल्लेख केलाय. तर मी काय केलं, रूपांतर करणे, टक्केवारी काढणं आणि काही उदाहरणं छोटी छोटी घेतली होती. अजून याच्यात मध्ये काही थोडा पुढचा घटक आहे, तो क्लिअर झाला की तुमचं टक्केवारी पूर्ण होऊन जाते. सोपा एकदम टक्केवारीचा भाग. आता आपण शेकडेवारी, आपल्या नफा तोट्याकडे थोडं जाऊ. नफा तोट्याचं थोडा उल्लेख करीन आणि मग माझं बऱ्यापैकी 11:30 पर्यंत थांब. अजून एक 1/2 तास माझं मी घेईन नफा तोट्यावर. आता मला शेकडेवारीच्या बाबतीत काय शंका असेल तर थोडं विचार, मग नफा तोट्याकडे आपण जाऊ. पुन्हाच काय शंका आहे का बघा, जर शंका कोणाला असेल की बाबा आम्हाला हा घटक काय अजून पण काही लक्षात येत नाही, तर हा घटक. हॅलो सर. हा बोला सर. आपल्याला 11:25 पर्यंत मग घेऊ शकता सर. 11:25 पर्यंत हो घेतोय मी. तेवढा नफा तोटा जास्त वेळ नाही लागणार. हा 11:30 आपला दुसरा क्लास आहे 8:00 हो सर. हो मी घेणार, बरोबर वेळेनुसार ऍडजस्ट करतो. ओके ओके.
आता आपण नफा तोट्याचा थोडा भाग बघतोय. नफा तोट्यामध्ये मुलांना काय आलं पाहिजे, एकदम नफा तोटा सोपा घटक आहे. नफा तोट्यामध्ये काय असलं पाहिजे हे फक्त मी सांगेन. नफा सूत्र देण्यापेक्षा मुलांना लगेच सूत्र देऊ नका की नफा बरोबर काय, नफा बरोबर मुद्दल वजा किंवा काय असेल ते खरेदी वजा, आपण म्हणतो खरेदी वजा विक्री बरोबर नफा, असं सूत्र देण्यापेक्षा अगोदर आपण सुरुवात करताना नफा कोणा कोणाला म्हटला जातो त्याच्यापासून सुरुवात करू. उदाहरणार्थ आता मी एक सांगेन, मुलांना पण ते लक्षात आलं पाहिजे, तर त्याचा आपण विचार करू एक 10 मिनिटांमध्ये ते बऱ्यापैकी काय बघा. आता नफा कधी होत असतो तो आपण विचार करू. समजा मी एक वस्तू घेतल्या 5 रुपयाला घेतल्या, मी 5 रुपयाला एखादी वस्तू घेतली मी आणि ती वस्तू घेऊन मी परत काय केलं 6 रुपयाला विकली मी, परत विकल्या मी वस्तू, घेतली कितीला 5 रुपयाला घेतल्या आणि विकतोय कितीला मी, तर 6 रुपयाला विकतोय. मग मला मला याच्यामध्ये 5 रुपयापेक्षा 1 रुपया ज्यादा मिळालाय, मला 1 रुपया जास्त मिळालाय. जास्त मिळतोय याचा अर्थ जे ज्यादा मिळालेली रक्कम आहे, म्हणजे 5 रुपयापेक्षा मला ज्यादा मिळालेली रक्कम किती, 1 रुपया, म्हणून हा माझा नफा होईल. नफा म्हणजेच फायदा. आपण बघा आपल्याला जेवढा खर्च घातलेला असेल त्यापेक्षा ज्यावर जी रक्कम ज्यादा मिळते त्याला नफा म्हणतात. पण समजा मी जर असं केलं असतं हे 5 रुपयाची वस्तू मी 4 रुपयाला विकली असती, कितीला विकली असती 4 रुपयाला, तर इथं माझा तोटा झाला, कारण मी घेतलो तर 5 ला पण विकतोय 4 ला, म्हणजे इथं माझा 1 रुपया तोटा होईल. ओके बघा, तोटा कधी होतो की आपण घेतलेल्या रकमेपेक्षा विकताना आपण कमीने विकलं तर आपला तोटा होतो. आणि नफा कधी होणार आहे, आपण घेतलेल्या रकमेपेक्षा ज्यादाने विकलं तर त्यावेळेस नफा होतो. आता उदाहरणार्थ आपण असं बघू, इथं एक उदाहरण मी सांगेन, 1-2-3 उदाहरणामध्ये लक्षात येईल, अजून त्यामध्ये बरेचसे उदाहरणं वेगवेगळे असू शकतात, पण नफा तोट्याचं एक उदाहरण असतं. परीक्षेला एक प्रश्न असतो नफा तोट्यावर आणि सोपा असतो, एवढा काही लय मोठा अवघड असतो अशातली गोष्ट नाही, फक्त फसलं नाही पाहिजे त्यात. आता त्यामध्ये पण काही उदाहरणं येतात. आता उदाहरणार्थ एक बघू आपण की 5000 रुपयाला मोबाईल घेतला, 5000 रुपयाला मोबाईल घेतला व तो 4500 रुपयाला विकला, तर या व्यवहारात नफा किंवा तोटा किती झाला? आता इथे नफा झालाय का तोटा झालाय हे ओळखायचं आपल्याला. आता बघूया आपण, घेतला तर कितीला, म्हणजे घेतलं म्हणजे खरेदी झाली, त्याला खरेदी शब्द वापरतात. या नफा तोट्यामध्ये त्याला खरेदी म्हणतो, घेण्याला खरेदी म्हटलं जात. घेतलं होतं कितीला 5000 रुपयाला, विकलं कितीला, विकण्याला विक्री शब्द वापरतात नफा तोट्यामध्ये, विकलं कितीला 4500ला, म्हणजे इथं घेतलो होतो 5000 रुपयाला विकतोय 4500ला, म्हणजेच आपण जेवढ्या रकमेला घेतलो त्यापेक्षा कमी रकमेला इथे विकतोय, म्हणजे इथं कमी झालंय, त्याचा अर्थ इथं तोटा झालाय. त्याला काय झाला या व्यवहारामध्ये, तोटा का झाला, घेतलेल्या पेक्षा त्यानं कमीने विकलंय. मग तोटा कसा काढायचा, तर ह्या खरेदीतनं ही वजा होईल. आता म्हणजे 5000 मधनं 4500 वजा करायचे, तर ही उभी मांडणी गणित करून काढली तर 500 रुपये त्याला तोटा होईल, तोटा. तर आता हे उदाहरण नफा आणि तोट्याच्या बाबतीत हे मुलांना समजलं पाहिजे की नफा कधी होतो, तोटा कधी होतो, तर हे लक्षात आलं की मग आपोआप नफा तोटा समजायला लागतो. यामध्ये अनेक उदाहरण काय विचारलं जातं तेवढे एकच मी सांगेन आणि मग माझं थांबवतो. एक उदाहरण काय विचारलं जातं तेवढं सांगतो. आता एक उदाहरण असं असेल की एका दुकानदाराने असं किंवा असेल अजयने 12 रुपये प्रमाणे किंवा 12 रुपये प्रति किलो दराने किंवा 12 रुपये प्रमाणे 8 किलो वांगी 10 रुपये प्रमाणे 20 किलो बटाटे घेतले, असा प्रश्न असतो, घेतले
व ते असं म्हणतात व वांगी 15 रुपये प्रमाणे व बटाटे 11 रुपये प्रमाणे विकले. तर त्याला किती नफा होईल? तर त्याला किती रुपये नफा होईल? नफा होईल तर असं विचारलं जातं. मग इथं काय करायला लागेल? 12 रुपये प्रमाणे 8 किलो वांगी घेतले, म्हणजे 12 × 8 12 × 96 रुपये वांग्याच होतील. घेतलेली रक्कम आहे आता. इथं एका बाजूला आपल्याला खरेदी किती झाली काढायला लागेल, खरेदी काय काय केलं ते काढावं लागेल. म्हणजे 12 रुपये प्रमाणे 8 किलो वांगी 12 × 96 रुपये, 10 रुपये प्रमाणे 20 किलो बटाटे 10 × 20 म्हणजे 200 रुपयाचे बटाटे झाले. त्याची एकूण खरेदी किती झाली? तर 296 रुपयाची खरेदी. आता विकले कसं त्यानं? विकले कसं? तर वांगे विकले त्यानं 15 रुपये प्रमाण. घेतले होते किती किलो? 8 किलो म्हणजे किलो राहायला लागले. आता इथं वांगी विकताना त्यानं 15 रुपयाने विकले, म्हणजे 15 × 8 120 रुपये वांग्याच होते विकल्यानंतर. बटाटे कसे विकले त्यानं? 11 रुपये प्रमाण विकले. किती किलो घेतले होते? 20 किलो, म्हणजे 20 × 11 म्हणजे 220. यांची बेरीज होईल 340 रुपये. तर हे आता इथं घेतलं 296 विकतोय 340 म्हणजे इथे त्याला ज्यादा रक्कम मिळाली, म्हणजे इथं नफा झालाय त्याला. मग नफा काढताना 340 मधून 296 वजा करायचे, म्हणजे तिथं नफा तयार होईल. तर ह्या पद्धतीने हा नफा तोट्याचा घटक आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे विचार असतात. आता मला जे सांगायचं होतं, कमी कालावधीत वास्तविक उल्लेख आहे, गणितातला हा घटक सरावाचा आहे. म्हणजे गणित हा सरावाची गोष्ट असते. वेगवेगळी उदाहरणं त्यांच्या समोर आणली पाहिजेत, आपण वेळच्या वेळी लगेच तयार करता आलं पाहिजे. आणि एक मात्र आवर्जून उल्लेख करायचा की ज्यावेळेस उदाहरणं देतो की नाही, नावं घेत असताना आपल्या वर्गातल्या मुलांचीच नावं घ्या, म्हणजे त्यांना आवडायला. आपलं नाव आलं म्हणलं की तो उदाहरणं आवडीनं बघायला लागतो. हे एक आवर्जून उल्लेख करायचा. गणितामध्ये एक तो फायदा आहे की विद्यार्थ्यांना उदाहरणं देताना त्यांचे नावं येऊ देत, म्हणजे त्यांना ते आवडायला लागतं. तर मला जेवढं सांगता यायचं त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. सरांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणखी कधी मला जर बोलवायचं असेल तर मी तयार असेल तुमच्यासाठी. तुमच्या या उपक्रमामध्ये आवर्जून मी तुमच्यासाठी तयार आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या पुढील परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा राहतील. सराव भरपूर करा. परीक्षा एप्रिल मध्ये होती तर तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही त्या वेळेचा सदुपयोग करा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नागलवाडे मॅडम. हो तारीश सरांनी खूप अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलं आणि शेकडेवारी नफा तोट्यासारखा कठीण विषय खूप सोप्या पद्धतीने त्यांनी आपल्याला समजून सांगितला. आणि सुरुवातीला सरांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि सातत्य चिकटे ठेवून आणि उदाहरणांचा जर भरपूर सराव केलात तर तुम्हाला यश नक्की मिळणार. आणि गणित हे पैकीच्या पैकी घेण्याचा विषय आहे तर मुलांना सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, परिश्रम करा. आणि सरांचं मी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तालुक्याच्या वतीने मी त्यांचा आभार मानते. आणि आपल्याला पुढचं सेशन आता 8व्या वर्गाचं 11:30 सुरू करायचं आहे, तेव्हा जे 8वीचे विद्यार्थी असतील आणि शिक्षक त्यांनी कृपया नंतरची लिंक दिलेली आहे त्यावर जॉईन करा. सर हॅलो सर, आपले धन्यवाद सर. आपली सेवा पुन्हा घेतली जाईल सर यांच्यानंतर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. ओके सर. थँक्यू. बदल